झी मराठी अवॉर्ड सोहळा रंगतदार होणारच आहे आणि तुमचे लाडके सेलिब्रिटी जे आहेत ते मस्त धमाल सजून धजून आलेत, कारण त्यांनी एक मस्त परफॉर्मन्ससुद्धा केलेला आहे आणि आग लावली असा एक परफॉर्मन्स माझ्यासमोर आत्ताच सादर झाला आहे आणि दोघे इतक्या जबरदस्त नाचले आहेत म्हणजे मी खरंच बघितलं. स्वागत आहे तुमचं लोकमत फिल्मीमध्ये आणि कमाल दिसताय सगळ्यात. थँक्यू थँक्यू सो मच. केवढी कॉर्डिनेशन झालं मला तर प्रॅक्टिस झाली. आता तुमचा एक डान्स पाहिला, मला त्या डान्सविषयी विचारायला आवडेल. खरं तर कमाल परफॉर्मन्स होता तुमचा, किती प्रॅक्टिस झाली होती? कारण वेगवेगळ्या सिरियलमधल्या आर्टिस्ट म्हटल्यावर प्रॅक्टिस करायला थोडं कठीण जातं. किती दिवस झाली प्रॅक्टिस? तशी फार नव्हती झाली, प्रत्येक जण आपल्या आपल्या टायमिंगनुसार येऊन जसं शूटिंग मॅनेज होतं तसं येऊन करत होतं. एकदाच फक्त आम्ही एकत्र गेली होती आणि डायरेक्ट काल परवा काल तर नव्हतीच रिहर्सल आणि आज डायरेक्ट परफॉर्म केलंय. बट आय थिंक आम्ही क्वाईट हा चांगलं केलं. मे काय असतं माहितीये, ते कॉर्डिनेशन आर्टिस्टमधलं जर म्हणजे असं काय म्हणतो आपण, भावना समजल्या, असं भावना कळल्या असं वाला झोन असेल ना, तर आपोआप हा स्टेप्स पण तशा जुळून येतात किंवा मर्ज होतात स्टेप्स सुद्धा. ऑल्सो आम्हाला थोडं असं वाटतं की ऐश्वर्या ताई आहे, शी इज सिनियर आणि मग तिचा कसा अप्रोच असेल किंवा, पण नाही यार खूप खूपच गोड आहे. म्हणजे आमची एक आहे तिची जास्ती एनर्जी असेल आमच्यापेक्षा असं मी म्हणेन, इतकी गोड आहे. दोन गाणी होती माझ्या आणि दोन्ही म्हणजे ती अशी मिक्स आहेत, रिमिक्स आहेत, मराठी आहेत, नेमकी काय गाणी आहेत ती प्रेक्षकांना? मराठीच आहेत दोन्ही गाणी, पण अशी म्हणजे हॉट गाणी आहेत खूप. मी आता सांगावी इतकं गाणी की नको. आय डोंट नो वाय दे फील की विलन्स कॅन किल इट, सगळ्या सेन्शुअस गाणी आम्ही किल करू शकतो असं एक झोन आहे. बट या आय थिंक वी हॅव किल्ड इट. कॅरेक्टर्स असेत की तुमचं तिघी म्हणजे तिघी निगेटिव्ह रोल्समधल्या आणि तिघींचा एक जबरदस्त परफॉर्मन्स, पण त्याच्या व्यतिरिक्त कॉम्पिटिशनही आहे कारण नॉमिनेशन्समध्ये जेव्हा निगेटिव्ह रोल येतो तेव्हा तिघींची कॉम्पिटिशन आहे. धनश्री विसरलेलीस का तू कॉम्पिटिशन? ॲब्सल्युटली, कारण मी कम्प्लीट परफॉर्मन्सच्या ह्याच्यात होते गं, नाही मला तर आठवेच ना. नाही पण मी नाही आहे तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये कारण आता मी सिरियलमध्ये चांगली झाली. ओ म्हणतात हात सोडून धावताच्या पाठी लागून. धनश्री कोण वाटतंय तुला टफ, तुझ्या तोडीस तोड किंवा एक म्हणतात ना हेल्दी कॉम्पिटिशन असं कोण वाटतंय? भुवनेश्वरी. ओ येस, अतिशय स्ट्रॉंग रोल आहे आणि देर आर चान्सेस. पण तुझी तेवढीच तोडीस तोड आहेस म्हणजे खरं तर लोकांचं असं बघायला तर असे मेन चार विलन आहेत ते एकदम तोडीस तोड आहेत आणि असं हेल्दी कॉम्पिटिशन म्हणू शकता तुम्ही. हेच खूप इम्पॉर्टंट आहे. आत्ता तू म्हणालीस ना की तूही तेवढीच तोडीस तोड आहेस, बस दॅट्स इट. सी कारण ना नॉमिनेशन दरवर्षी मिळतं, दरवर्षी मिळतं, पण मला मी म्हणलं ना मला हे फार महत्त्वाचं वाटतं परफॉर्मिंग व्हॅलिडेशन, प्रत्येक माणसाकडनं व्हॅलिडेशन मिळतं ते इम्पॉर्टंट आहे. किंवा अख्ख्या अवॉर्ड फंक्शनमध्ये डान्स असणं, परफॉर्मन्स करणं, ह्याच्यात मला खूप जास्त मजा येते. आणखीन किती डान्स असणार? एक तर तुमचा एक वॅम्प ॲक्टर झालाच आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन तुमचे काही सोलो परफॉर्मन्स आहेत का किंवा अदर काही गोष्टी आहेत का त्या मला जाणून घ्या. नाही मला असं वाटतं यावेळेस सोलो परफॉर्मन्स फार कमी लोकांचे किंवा नाहीच आहेत बहुतेक करून. येस, जोड्या जोड्या किंवा कपल्ससुद्धा जे आहेत त्यांचेसुद्धा कपल डान्स आहेत, सोलो फार नाही आहे कोणाचा. आणि मला असं वाटतं की त्यांना बहुतेक ती केमिस्ट्री दाखवण्यासाठी हा उत्तम निर्णय आहे, कारण एक चुकला की दुसऱ्याला कव्हर करता येतो, त्यामुळे उत्तम निर्णय सोलो न ठेवण्याचा आणि वी आर ग्लॅड. आता जो तुमचा डान्स पाहिला प्रचंड ग्रेसफुल डान्स आहे सगळ्यात, म्हणजे एक्सप्रेशन असो तुमची ती स्टाईल असो, कुठली स्टेप तुम्हाला जास्त कठीण वाटली जी आता तुम्ही मला इथे करून दाखवू शकते की कठीण वाटली होती जमेल नाही जमेल अशी करून दाखवायचे म्हणून तुम्ही करून दाखवू शकते की बाबा हे करायला थोडा मला वेळ ती वाली ती कारण त्याच्यात आणि नंतर लगेच असं होतं त्यामुळे ती एक होती काहीतरी असं 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 एकत्र करूयात सी हा डान्स ना खूप असं डान्स 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 असं धमधम काही नव्हतं, ग्रेसफुल होतं, पण एक त्याच्यानंतर काय आहे किंवा कोण कुठे जाते कारण आम्ही एक जण एका जागी नाहीच आहे. एक जण इथे जाते मग ती इथे जाते मग ती इथे मग ती वरती खाली खूप पोझिशन्स होत्या, सो ते लक्षात ठेवणं डिफिकल्ट होतं. बाकी डान्स डान्स असा खूप नव्हता, सो स्टेप्स ओके सोप्या होत्या. तुम्हाला सोलो जरी नॉमिनेशन्स असले तरीही मालिकेलाही खूप सारे नॉमिनेशन्स आहेत, तर काय तुमची फेवरेट मालिका? म्हणजे स्वतःची एक मालिका सोडली तर तुमची आवडती मालिका कोण? मला नवागडी नवराज्य आवडते कारण कॉन्सेप्ट छान वाटते मला त्याची.
मला तुला शिकवीन चांगलाच धडा. हो मला ती पण तुला शिकवीन चांगलाच धडा. हां म्हणजे ती मी स्ट्रॉंग रेग्युलरली जरी बघत नसले तरी बऱ्यापैकी एपिसोड मी बघते जेवढे जसे जमेल तसे. येस येस येस. आणि मला आवडतं यार तो पण आवडतो मला. काय ऍक्टिंग करतो मी. सुंदर खूप सुंदर काम करतो तो. तर त्याच्यासाठी मी जास्त बघते तो जो हिरो आहे त्याच्यासाठी. बरं हे तर निमित्त आहे आपण सगळ्यांना एकत्र भेटण्याचं झी मराठी अवॉर्ड्स वगैरे कारण कार्य घरचं आहे त्याच्यामुळे सगळेजण एकत्र भेटतात. पण अशी कुठली जोडी आहे किंवा कुठले तुमचे मित्रमैत्रिणी आहेत की फक्त या अवॉर्ड्सच्या निमित्ताने तुम्हाला भेटले अदरवाईज तुम्ही नेहमी विचार करत असता आपण भेटू असे कोण आज तुम्हाला भेट. अमित म्हणजे असं काही आधी आमची भेट नव्हती झाली म्हणजे इव्हेंटला परवा भेटलो होतो पण असं ॲट सच प्रॉपर नव्हतो भेटलो पण रिहर्सल्समध्ये किंवा असं आणि एक ना वाईब कळतो नाहीतर तुम्ही ना परफॉर्म करता आणि निघून जाता. मैत्री होण्याच्या झोनमध्ये काही नसतं प्रत्येकासोबत नाही होत पण साधारण आत्ता स्टेजवर आम्हाला जास्त वाईब आम्हाला मॅच झाला असं वाटलं. म्हणजे एकतर एक किस्सा असा होता की आम्ही डान्स परफॉर्म करत असताना म्हणजे रिहर्सल करत असताना आम्हाला दोघींनाही माहीत नव्हतं की दोघी कुठनं जाणार आहोत आणि असे दोघी अशा ऊज करत आलो आणि मी दोघीत धडकलो प्रॉपर. त्याच्यानंतर रंथरू वगैरे सगळं सोडून आम्ही फक्त हसत होतो. तर मग ही जी मजा आहे किंवा ते हेल्दी घेणं तर सपोज ती रिॲक्ट झाली असती ही सिनियर आहे माझ्यापेक्षा ही रिॲक्ट झाली असती नाही ऑब्व्हियसली ही रिॲक्ट झाली असती जरा बघून कर ना मी ऑफ मी तिकडेच ऑफ नाही पण तिकडे ॲक्शन रिॲक्शन मॅटर करते ना. तर ते आणि हा फायदा आहे जी मराठी अवॉर्ड्स म्हण किंवा परफॉर्मन्स असेल रिहर्सल्स असेल. मे बी आता विदिशा आणि मी पुढच्या वेळी भेटू ना आमचा खूप वेगळा वाईब असणार आहे. म्हणजे याच्या आधी आम्ही भेटलो ते वेगळं होतं आणि यानंतर कदाचित वेगळ्या भेटू आम्ही आता. नाईस आणि फॉर्मलपेक्षा अजून काहीतरी एक ॲड होईल. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली हेच निमित्त आहे कारण या निमित्ताने सगळे एकत्र येतात आणि म्हणून आपली ओळख होते मैत्री वाढते आणि आय होप तुम्हाला भरपूर प्रेम मिळू दे प्रेक्षकांचं आणि भरपूर अवॉर्ड्स घेऊन तुम्ही घरी जाल. थँक्यू सो मच आणि तुम्हाला दोघींना ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू थँक्यू सो मच. आणि सगळ्या प्रेक्षकांना आवाहन आहे झी मराठी अवॉर्ड्स बघायला विसरू नका 4 तारखेला फक्त आपल्या झी मराठीवर.